मी सगळ्या आमच्या नेत्यांना सांगतो, निशिकांत दादा माझी कुणी काळजी करू, मला आमदार मिळालं, मंत्रीपद मिळालं, मी समाधानी आहे. व तुमचं सगळ्यांचं काय बिघडलंय, वर जातं का मी काय करत नाही, मला ही माणसं असली म्हणजे बाद झाला. हीच माझी आमदारकी आहे, हीच माझी खासदारकी आहे, हेच माझं मंत्रीपद. आज बावनकुळे साहेब एवढ्या महिला या शेता भातात राबणाऱ्या नजर जाईल तोपर्यंत महिला आहे, नजर पुरल तिथपर्यंत माझा शेतकरी का उगाच इथं आला. अरे मी काय दिलं, अरे माझ्याकडे काय ना, माझ्याकडे पद ना, माझ्याकडे कारखाना ना, माझ्याकडे धन दौलत. पण या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं, या भागातल्या शेतकऱ्यानं शिवालया एवढं जर प्रेम कुणावर केलं असेल तर ते सदाभाऊवरती केलंय, हिमालयावर केलं. अरे ही माझी शिवालय आहे. बावनकुळे साहेब मी आईची शपथ घेऊन या व्यासपीठावर सांगतो, मी मंत्री झालो पण मी कुणाला लुबाडलं नाही. मी आजही माझा सहकारी गोपीचंद व्हायचा आहे, राहुल दादा इथं आहे, पै पै कर्ज काढून संस्था उभा केली, परंतु मी माझा स्वाभिमान जपला. या महाराष्ट्रातला एक अधिकारी सांगणार नाही की सदाभाऊने आमच्या किशात हात घातला. अरे हा स्वाभिमान बावनकुळे साहेब तुम्ही आम्हाला शिकवला, देवेंद्रजीने आम्हाला शिकवला. आणि मी जाता जाता बावनकुळे साहेब तुम्ही दिलदार आहात, देवेंद्रजी दिलदार आहात, इथं खासदार काका आहे, काका या दोन माणसांनी मला एकटं कधी पडू दिलं नाही, एकटं कधीच पडू दिलं नाही, या दोन अजिबात केलं नाही. आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना सांगतो की आपल्याला भविष्यामध्ये एक संघपणानं लढाई लढायचंय, लोकसभेचा विजय खिचून आणायचाय. या मतदारसंघामध्ये खासदार बहुजन समाजाचा असेल हे मी तुम्हाला इथं सांगतो. सगळा पक्ष हिंडून आलेला माणसाला या मतदारसंघामध्ये थरा मिळणार नाही. ज्यांना अल्लीबाबाचा आंब्याचा रस खाल्ला, रस प्याला, त्याला सुद्धा या मतदारसंघामध्ये थारा मिळणार नाही. मी पत्रकारांना सांगतो की इथं खासदार हा महायुतीचा किमान 1,50,000 मतानं विजय झालेला असेल, 1,50,000. शैलेशील दादा चिंता करू नका, तुम्हाला मिळाली तिकीट मी तुमच्यावर, पण मला मिळाली तर तुम्ही माझ्या नाही तर घोटाळा होया, कुणालाही मिळून दे. पण आपण महायुतीचा खासदार या मतदारसंघामध्ये निवडून आणूया. निश्चितपणानं मी अजून एक मागणी करत, माळा लोकसभा मतदारसंघ बावनकुळे साहेब मी अपक्ष लढवला, मला 5,00,000 मत होते. मी टाकायला जाऊन मोगा चढवत काही झालं तर तिथं खासदार रणजित नाईक निंबाळकर याला आपण तिकीट द्यावी ही मी मागणी छाईच्या संघटनेच्या वतीने इथं करत आहे. कारण एक प्रामाणिक माणूस आणि म्हणून मी जास्त या ठिकाणी बोलत नाही. अनेक कामं आपण चांगली या ठिकाणी केली, एक 2-3 ठराव आहेत तेवढं मी वाचून दाखवतो. मोदी सरकारने 2021 साली पारित केलेल्या 3 कृषी विधेयक कायद्यांना पुन्हा एकदा लागू करावे, या कायद्यांना रयत क्रांती संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे. आयात निर्यात धोरण 5 वर्षासाठी ठरवावे व शेतमालावरील सर्व निर्बंध हटवण्यात यावेत. तसेच जागतिक मुक्त बाजारपेठेचा फायदा थेट शेतकऱ्यांना मिळावा. रोजगार हमी योजने अंतर्गत शेतीची सर्व कामे समाविष्ट करावी आणि शेतकऱ्यांना रोजगार हमीतून त्या कामांचा मोबदला मिळावा, हा एक ठराव करत आहे. आणि चौथा ठराव शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करून त्यांना निर्यातीला, खरेदी विक्रीला
शेतीला व पूरक व्यवसायाला चालना द्यावी. आणि दुसरा महत्वाचा बावळकर साहेब, तुम्ही ज्या खात्याचे मंत्री होता, शेतकऱ्यांना शेती पंपाला 10 HP पर्यंत मोफत वीज द्यावी किंवा शेतकऱ्यांचे 100% सोलर पंप करावे. आणि 6वी मागणी आहे, ज्या माझ्या गावगाड्यामध्ये शेता भातामध्ये ज्या शेतकरी महिला राबत आहेत, त्यांना दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये 1000 रुपये थेट प्रोत्साहन अनुदान जमा करावं महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला. आणि एवढीच या ठिकाणी मी ठराव करतो. परत एकदा सगळ्यांना सांगतो, बावनकुळे साहेबांचं भाषण ऐकल्याशिवाय कुणीही जायचं नाही. परत एकदा तुम्ही सगळे मोठ्या ताकदीनं इथं आला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. जाता जाता तुम्हाला शब्द देतो, मी जिवंत आहे तोपर्यंत शेतकरी, शेतमजूर, गावगाडा, बारामुखेदार, अलुतेदार यांच्या खंजाला खंडा लावणं लढेल आणि त्यांचं गाणं गायतच मरेल. तेवढं तो आणि शब्द देतो आणि थकतो. जय जय महाराज. धन्यवाद भाऊ. शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं तुतारी. तुतारी 2 वेळा वाजवली जाते, एक लक्ष्मीच्या पावलानं नवरी याला लागली आणि नवऱ्याला हळद लागली की तुतारी वाजती, आणि दुसरं पावल स्मशान भूमीकडे जाताना तुतारी वाजती. ते शेवटची घटक आहे मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला तुतारी वाजवीत जायचं आहे, कारण हे पाप तुमचं आहे. आज केंद्र सरकारनं 250 रुपये प्रति टन उसाला भाव वाढवून दिला आहे. या आदरणीय नरेंद्र मोदी अमित शहाची आणि केंद्र सरकारचं जाहीर अभिनंदन करतो. जाहीर अभिनंदन. तुमच्या लक्षात आलं असं, आता महाराष्ट्रामध्ये गोंधळ चालला, हे कोण गोंधळ घालतोय मी जाहीर सांगतो, ह्याच्या मागे पवारच आहे. महाभारतातला शकुनी मामा आणि कलियुगातला शकुनी मामा कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे. हा शकुनी मामाचा देवेंद्र फडणवीसला घेरायचं चाललंय. अरे देवेंद्र फडणवीस एकटा नाही, गोपीचंद पडळकर सारखी, सदाभाऊ सारखी फाटकी माणसं देवेंद्र फडणवीस वरनं जीव वळून टाकायला तयार आहेत. अरे पण त्या माणसाच्या केसाला हातामी लागू देणार आणि म्हणून युतीच्या सरकारच्या काळामध्ये या जिल्ह्यातल्या पाणी योजना त्यांना गती मिळाली. वाटुर्डे योजनेला 95 नंतर आपलं सरकार आलं, युतीचं सरकार आलं, वाटुर्डे उद्रुक योजनेला गती मिळाली. बावनकुळे साहेब तुम्ही मला मंत्री केलं, पायाला भिंद्री बांधली, या हात करंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एक गाव असं नव्हता तिच्या गावातल्या माणसांनी पाणी मागायचं, रस्ता मागायचा, पाणी रस्ता मागायचे, एवढंच काय. पण माझा बंगलाच्या बंगल्यात सदाभाऊ झोपत नव्हता तर महाराष्ट्रातला कार्यकर्ता आणि आजारी असणारा रुग्ण झोपत होता. हे सगळ्या महाराष्ट्रानं त्या कार्यकर्त्यांनी बघितलं. कारण मला ही सत्ता माझी नव्हती, सामान्य माणसाला मी इथं बसवलेलं होतं. विकासाचा टोक तुम्ही मला मंत्री केलं, पायाला भिंद्री बांधली, या हात करंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एक गाव असं नव्हता तिच्या गावातल्या माणसांनी पाणी मागायचं, रस्ता मागायचा, पाणी रस्ता मागायचे, एवढंच काय. पण माझा बंगलाच्या बंगल्यात सदाभाऊ झोपत नव्हता तर महाराष्ट्रातला कार्यकर्ता आणि आजारी असणारा रुग्ण झोपत होता. हे सगळ्या महाराष्ट्रानं त्या कार्यकर्त्यांनी बघितलं. कारण मला ही सत्ता माझी नव्हती, सामान्य माणसाला मी इथं बसवलेलं होतं. विकासाचा डोंगर या मतदारसंघामध्ये उभा केला आणि त्याचा परिणाम इथं दरेशील दादाय दादा एक गाव सांगा सदाभाऊ पैसे दिले नाही. बारक्या बारक्या वाडीला तुला 2 कोटी 3 कोटी रुपये दिलं. दादा तुम्ही भाग्यवान आहे.
नांगरलं मिया कणसबी आली चांगलं टपूर आलं. तुम्ही वाळवाच्या पावसागत आला आणि अगदी रान रुगून कणस घेऊन गेला. मी बांधावर बसलो. आता माझा तिकडे जरा ताण येऊ दिली. मला मी वाटतंय खासदार व्हावा जरा दिल्लीत कसं आहे मी बघतो. तुम्ही जरा इथे सांगताय का त्या गड्यांचं चित्र मांडावं. तुम्ही जर सरकारे करायचं ठरलं तर आपण दोघं पहिलं करूया, एकमेकांचा पहिला फिरूया. आणि दादा मी खासदार झालो की खंजार घेऊन मिळेल मी तुमची काढतो. पण बावनकुळे साहेब तुम्ही कुणाला मी उमेदवारी द्या, जे महायुतीमध्ये उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहण्याचं काम कारण शेतकरी दान देतो सुपाना पण दिलेलं दान कुणाच्या धोळीत शांताराम घेत नसतो. त्याला दान द्यायचं माहित पण माझी बावनकुळे साहेब लोकसभेची तयारी मी केली. जागा शिवसेनेला मला काय केलं प्रचार प्रमुख म्हणजे हात करण्याचा प्रचार प्रमुख तू म्हणलं बाबा मी पुन्हा चंद्रकांत दादा म्हणले कशाला वर जाता या तुम्हाला कॅबिनेट करायचं. मी बी कार्यकर्त्यांना म्हणलं आपण कॅबिनेट होयाच. सरकार आपलं आलं शिवसेना उद्धव साहेब पळाले तसं बावनकुळे साहेब मी बोजा भरलं लागणार. मग मला चंद्रकांत दादा म्हणायचे सदाभाऊ आमदार फिक्स मी बी तटून वाढायला लागलो. तो बिजन पडायचा सुट्टीला सभागृहात जीव पुरून मी वाढवायचा का राम नांदरायचा. आणि चंद्रकांत दादाने मला आमची ह्याला कांद्याची परिषद घेऊन द्याला बदलकर दादांचा फोन अर्ज बरोबर भरलाय का काही चुकलं बिकलं तर बघा. मला रास आणि झोप नाही अर्ज बरोबर आहे का नाही बरोबर आहे का. मी वाचून माझा पाठ झाला. सकाळी दादांच्याकडे गेलो दादा कसं तिने असा हळूहळू चालत सांगितलं. मला सांगायचं नाही तुमचं दिसत आहे. मला मी कार्यकर्ते फोन लावायचे भाऊ कसं तुम्ही जरा थांबा तुम्ही जरा थांबा. आणि सकाळी टीव्हीला नावतो तुम्ही तर दुसरी चालू. परत दादाकडे गेलो म्हणजे दादा कस बंद झालं. पुन्हा साहेबांच्याकडे गेलो साहेब म्हणले सदाभाऊ पुढच्या वेळी तो मग सहावा गडी म्हणून मला परत आलो. परत मी कार्यकर्त्यांना म्हणजे आपलं जमतंय तर मला माहित होत काय होत ते. पण तरी सुद्धा बावनकुळे साहेब आम्ही मागं हकलो नाही. मी आज तुम्हाला सांगतो जेवढी येतील तेवढी घ्या. आम्ही 2014 पासून तुमच्यावर पुढे बी आम्ही तुमच्यावर राहणार आहे. पण आता आमची अवस्था काय केली तुम्ही. आता आम्हाला आधी वावरात तुम्ही बांधाव आणलं. आता बांधाव न तुम्ही आम्हाला कुपाडीव ठेवलंय साहेब. कृपा करून कुपाडीव न तर पाडलं कुपाडीव तर राहून द्या. कारण आम्ही तुमच्या बरोबर प्रमाणिक राहणार आहे. कारण या देशामध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्याचं राज्य जर कुणी आणलं असेल तर ते राज्य आणलेलं आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आणलेलं सर्वसामान्य माणसाचं राज्य. आणि म्हणून इथं शाहू फुले आंबेडकरांचा आणि बळी राज्याचा मी बोर्ड लावला, शरद जोशींचा बोर्ड लावला, छत्रपती शिवाजी राजांचा शेत नांगरचा बोर्ड लावला. एवढंच नाही तर इथं प्रभू रामचंद्राचा बोर्ड लावला. त्याच्या जोडीला सीता माईला उभा केली. बावनकुळे साहेब फक्त न्याय तुम्ही सीता माईला
द्या, कारण ती शेता भाजप प्राप्ती आहे, तिला न्याय द्या ही मागणी करायला आज मी खऱ्या अर्थाने परिस्थितीमध्ये येते. मला काही नाही, मी सगळ्यांच्या नेत्यांना सांगतो, निशिकांताला माझी कुणी काळजी करू, मला आमदार मिळालं, मंत्रीपद मिळालं, मी समाधान आहे. तुमचं सगळ्यांचं काय बिघडलंय, वर जातात का नाव, मी काय करतो, मला ही माणसं असली म्हणजे बाद झाला. हीच माझी आमदार काय आहे, हीच माझी खासदार काय आहे, हेच माझं आज पवारसाहेब साहेब एवढ्या महिला या शेतात हातात राबणाऱ्या नजर जाईल तोपर्यंत. मला सगळ्या आमच्या जयसिंग भाषण मी ऐकलं आणि सर्व घटक पक्ष यांना एकत्रित करून आपण एक मेळावा घेतला पाहिजे. आणि ही कल्पना आली बावनकुळे साहेबांच्या जवळ, मी बोललो सारखा थोड्या मागं पुढे होत होत्या, आज प्रचंड अडचण होती, परंतु ही अडचण असताना सुद्धा त्यांनी या कार्यक्रमाला जायचं म्हणून स्पेशल विमान करून ते कोल्हापूरला आले आणि संध्याकाळी तातडीने ते मागे जाणार आहेत. या ठिकाणी जनसुराज्याची समिती जी आहे आणि खऱ्या अर्थानं मला एक पावनकुळे साहेबांना आवर्जून सांगायचं की या मेळाव्याला नाव काय द्यावं. आणि मग आम्ही ठरवलं की जी शरद जोशींनी जी मांडणी केली ती भारत विरुद्ध इंडिया, आणि पहिल्यांदा या देशामध्ये एक विभागणी झालेला आहे, भारत एका बाजूला आहे आणि इंडिया एका बाजूला आहे, भारत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभेची लढाई लढणार आहे आणि आम्ही इंडियाला पराभूत करणार आहे, ही शरद जोशींचं बाकी सत्यामध्ये उतरत आहे. निश्चितच दुसऱ्या बाजूला आमदार स्वातंत्र्य मिळवायचं हे निवडणुकीचं वर्ष आहे, मग गावगाड्यामध्ये राबणारा शेतकरी शेतमजूर बाराबुलतेदार आलुतेदार यांचा प्रश्न सुद्धा खऱ्या अर्थानं अजंतावरती आला पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही परिषद आम्ही घेतली. या परिषदेला तुम्ही सगळी नेते मंडळी आली, पण शेतकरी माझ्या बरोबर आज जसाच्या तसा रानामध्ये राबणारा या ठिकाणी आला. बावनकुळे साहेब ही आमची 11वी परिषद आहे. पहिली परिषद आम्ही इचलकरंजीला घेतली, दुसरी कडोलीला घेतली, सावकर साहेब त्याचे साक्षीदार आहेत. नंतर इथं आम्ही 3-4 परिषदा घेतल्या, माळ्यामध्ये घेतल्या, कारण मी चळवळीतला कार्यकर्ता. बावनकुळे साहेब मी तुम्हाला खरं सांगतो, मी लय फाटका मारू सर दगड मातीच्या घरामध्ये मी लहानाचा मोठा झालो. माझी आई वडील वारकरी, पोट भरत एवढी जमीन नव्हती, पण लढाई लढलो प्रस्थापितांच्या विरोधामध्ये, लढाई लढलो वाड्याच्या विरोधामध्ये, गाव गाडा विरुद्ध वाडा. अरे हा इतिहास या महाराष्ट्राला कुणी दिला? हा इतिहास खऱ्या अर्थाने रयतेचा राजा, रयतेचा राजा ज्याला आम्ही म्हणतो राजमान्य राजा श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज, यांनी या महाराष्ट्राला रयतेला लढण्याचा इतिहास दिला आणि तो इतिहास घेऊन बावनकुळे साहेब आम्ही लढलो. मला माहित नव्हतं मी आमदार होईल, मी मंत्री होईल, नव्हतं माहीत. 2-2 महिने, 4-4 महिने महाराष्ट्राच्या काला कोपऱ्यामध्ये शेतकऱ्याला आम्ही उभा केला, लढायला प्रस्थापितांच्या विरोधामध्ये उभा केला. बावनकुळे साहेब मला माझ्या आयुष्यामध्ये दरबारातलं राजकारण करता आलं नाही, मला माझ्या आयुष्यामध्ये जी करता आलं नाही, कारण आम्ही कधी दरबारात गेलो नाही. आमचं एक स्वप्न होत, इथे गाव गाड्याला लुटत आहेत,
त्यांना मातीत काढायचं हे खऱ्या अर्थानं आमचं होत नव्हतं. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये कार कामदारांच्या विरोधामध्ये आम्ही लढाई उभा केली. पत्रकार मित्र माझे सगळे साक्षीला माझ्यावर हल्ला झाला. कुणी केला हल्ला? कोण होते? ते राष्ट्रवादी काँग्रेसवाले होते. मरणाच्या दाडात मागावलं. आणि बावनकुळे साहेब काही माणसं म्हणतात सदाभाऊ जेहन पटलावर गेला. अरे मला मारलं त्याच्या माणसाने. हे बावनकुळे साहेब कोण सांगत? जे जेहन पटलाकडे 10-20 वर्ष राहून आली ती ती म्हणते तिथे तिकडे गेला. अरे माझ्या बापानं काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं नाही. मी सुद्धा केलं नाही. माझ्या लेकरांनी केलं नाही. आणि आयुष्यामध्ये आम्ही करणार नाही. कारण आम्ही वाडा उद्ध्वस्त करायला निघालूया. गाव गडा उभा करायला निघालूया. अरे सत्ता मिळो अगर न मिळो. अरे पदासाठी कधी काम नाही केलं. कारण आज बावनकुळे साहेब लोक म्हणतात सगळ्या पक्षातली मोठ मोठ गडी भाजप घ्यायला लागलं. या बावनकुळे साहेब खरंच चांगलं काम चाललंय. जेवढं गडी येतील तेवढं आत घ्या. कारण या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचं वादळ असं तयार झालं. त्या वादळानं सगळे वाडे आता ढासळायला लागलेले आहेत. रोज ढासळायला लागलेले आहेत. आणि वाड्यातलं गडे आता पळत सुटलेले आहेत. पळत सुटलेले आहेत. जे स्वप्न आम्ही पाहिलं तर ते स्वप्न सत्यामध्ये उतरत आहे. ते स्वप्न सत्यामध्ये उतरत आहे. शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं. तुतारी दोन वेळा वाजवली जात. एक लक्ष्मीच्या पवनानं नवरी यायला लागली आणि नवऱ्याला हळद लागली की तुतारी वाजते. आणि दुसरं पावन स्मशान भूमीकडे जाताना तुतारी वाजते. हे शेवटची घटना आहे. मी तुम्हाला सांगतो आता तुम्हाला तुतारी वाजवीत जायचं आहे. कारण हे बाप तुमचं आहे. आज केंद्र सरकारनं 250 रुपये प्रतिटन उसाला भाव वाढवून दिला आहे. मी आदरणीय नरेंद्र मोदी अमित शाहजी आणि केंद्र सरकारचं जाहीर अभिनंदन करतो. जाहीर अभिनंदन. तुमच्या लक्षात आलं असं आता महाराष्ट्रामध्ये गोंधळ चाललाय. हे कोण गोंधळ घालतंय? मी जाहीर सांगतो याच्या मागं पवारच आहे. महाभारतातला शकुनी मामा आणि कलियुगातला शकुनी मामा कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे. हा शकुनी मामाचा. देवेंद्र फडणवीसला घेरायचं चाललंय. अरे देवेंद्र फडणवीस एकटा नाही. गोपीचंद पडळकर सारखी सदाभाऊ सारखी फाटकी माणसं देवेंद्र फडणवीस वरनं जीव वळून टाकायला तयार आहे. अरे पण त्या माणसाच्या केसाला हाताने लागू देणार आणि म्हणून युतीच्या सरकारच्या काळामध्ये या जिल्ह्यातल्या पाणी योजना त्यांना गती मिळाली. वाकुर्डे योजनेला पैसे 95 नंतर आपलं सरकार आलं. युतीचं सरकार आलं. वाकुर्डे बुद्रुक योजनेला गती मिळाली. बावनकुळे साहेब तुम्ही मला मंत्री केलं. पायाला भिंद्री बांधली. या हात करंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एक गाव असं नव्हता की त्या गावातल्या माणसाने पाणी मागायचं, रस्ता मागायचा, पाणी रस्ता मागायचे एवढंच काय. पण माझा बंगला त्या बंगल्यात सदाभाऊ झोपत नव्हता तर महाराष्ट्रातला कार्यकर्ता आणि आजारी असणारा रुग्ण झोपत होता. ते सगळ्या महाराष्ट्रानं इथल्या कार्यकर्त्यांनी बघितलं. कारण मला ही सत्ता माझी नव्हती. सामान्य माणसाला मी इथं बसवलेलं होत. विकासाचा डोंगर या मतदारसंघामध्ये उभा केला. आणि त्याचा परिणाम इथं दरेशील दादा आहेत. दादा एक गाव सांगा सदाभाऊने पैसे दिलेत नाही. बारक्या बारक्या वाडीला सुद्धा 2-3 कोटी रुपये दिलं. दादा तुम्ही भाग्यवान आहे.
रान पेरलं म्या, नांगरलं म्या, गणसबी आली, नानट टपूर आलं, तुम्ही वळवाच्या पावसागत आला आणि आपली रान उरगून गणस घेऊन गेला. मी बांधावर बसून आता बाबाचा पहिला फिरूया. आता माझ्या इकडे जरा दाणं येऊन देते. मला बी वाटतंय खासदार व्हावा, जरा दिल्लीत कसं आहे मी बघतो. तुम्ही जरा इथे थांबताय का? दादा बी माझा सहकारी आहे, पण दादा मला बी वाटतंय जरा दिल्लीत जावावं, या गड्यांचं तिथं मांडावं. तुम्ही जर सहकार्य करायचं ठरलं तर आपण दोघं पहिलं करूया, एकमेकांचा पहिला फिरूया. आणि दादा मी खासदार झालो की खंड्या मिळवणूक मी तुमची काढतो. पण बावनकुळे साहेब तुम्ही कुणाला बी उमेदवारी द्या, जे महायुतीमध्ये उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहण्याचं काम रयत क्रांती संघटनेकडे. कारण शेतकरी दान देतो सुपान, पण दिलेलं दान कुणाच्या थोडी शांताराम देत नसतो. त्याला दान द्यायचं माहित आहे. पण माझी बावनकुळे साहेब लोकसभेची तयारी मी केली, जागा शिवसेनेला दिली, मला काय केलं प्रचार प्रमुख म्हणजे हात करंगल्याचा प्रचार प्रमुख तू. म्हणलं बाबा मी पुन्हा चंद्रकांत दादा म्हणले कशाला वर जाता या तुम्हाला कॅबिनेट करायचं. मी बी कार्यकर्त्यांना म्हटलं आपण कॅबिनेट होयात, सरकार आपलं आलं, शिवसेना उद्धव साहेब पळाले, उद्धव साहेब पळाले तसं बावनकुळे साहेब मी बोजा भरलं गावाकडे आलो. मग मला चंद्रकांत दादा म्हणायचे सदाभाऊ आमदार फिक्सत. मी बी तटून वडायला लागलो. गोपीचंद पडळकर सुट्टीला सभागृहात जीव तुडून निवडायचा का रान नांगरायचं. आणि चंद्रकांत दादाने मला आमची ह्याला कांद्याची परिषद घेऊन आला. पडळकर दादांचा फोन, अर्ज बरोबर भरलाय का, काही चुकलं बिकलं तर बघा. मला रास आणि झोप काय, अर्ज बरोबर आहे का नाही बरोबर आहे का. मी वाचून वाचून माझ्या पाठ झाला. सकाळी दादांच्याकडे गेलो, दादा कसं तिने असं हळूहळू चालत चालली, कुणाला सांगायचं नाही तुमचं फिक्स झालं. मला बी कार्यकर्ते फोन लावायचे, भाऊ कसं होईल जरा थांबा, होईल जरा थांबा. आणि सकाळी टीव्हीला नाव बघतोय तर दुसरी चालू. परत दादाकडे गेलो, म्हणलं दादा कसं वर्ज झालं. पुन्हा साहेबांच्याकडे गेलो, साहेब म्हणले सदाभाऊ पुढच्या वेळी करू. मग सहावा गडी म्हणून मला परत अर्ज म्हटला. परत मी कार्यकर्त्यांना म्हटलं आपलं जमतंय, मला माहित होतं काय होतं ते. पण तरी सुद्धा बावनकुळे साहेब आम्ही मागं हटलो नाही. मी आज तुम्हाला सांगतो, जेवढी येतीला तेवढी घ्या. आम्ही 2014 पर्यंत तुमच्यावर, पुढे बी आम्ही तुमच्यावर राहणार आहे. पण आता आमची अवस्था काय केली आहे तुम्ही, आता आम्हाला आधी वावरातलं तुम्ही बांधाव आणलं, आता बांधावनं तुम्ही आम्हाला कुपाडी उठवलंयचा. कृपा करून कुपाडी म्हणून तर काढून कुपाडी उतर राहून द्या. कारण आम्ही तुमच्या बरोबर प्रमाणिक राहणार आहे. कारण या देशामध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्याचं राज्य जर कुणी आणलं असेल तर ते राज्य आणलेलं आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आणलेलं आहे, सर्वसामान्य माणसाचं राज्य. आणि म्हणून इथं शाहू फुले आंबेडकरांचा आणि बळीराजाचा मी बोर्ड लावला, शरद जोशींचा बोर्ड लावला, छत्रपती शिवाजी राजांचा शेत नांगरखाना बोर्ड लावला,
एवढंच नाही तर इथं प्रभू रामचंद्राचा पूर्ण लावला, त्याच्या तुळीला सीता माईला उभा केली. बावनकुळे साहेब फक्त न्याय तुम्ही सीता माईला द्या, कारण ती शेता भाजात प्राप्ती आहे, तिला न्याय द्या ही मागणी करायला आजची खऱ्या अर्थाने परिषदेत येते.